चलो इकड़े इकड़ लुक लुक मला नेहमी डॉक्टर भेटतात. माझे ज्या दात दुखतात त्या दिवशी त्यांचं दात दुखतात आणि दोघे जण गप्पा मारत बसतात आपल्या घोरपडे डॉक्टरच्या वाट बघत. मग घोरपडे डॉक्टर सयाजीशी बघितलं आम्हाला कमी किंमत देत, या सयाजी या 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 या. मग आम्हाला म्हणतं की हे सयाजी शिंदे आहे, ओळख पडलं. मला माहीत नाही ते कोण, त्याला माहीत नाही मी कोण, पण चांगलं जमलं. गुड. आणि मग मला म्हणलं मला दगर पाहिजे. मला वाटत दगर घेऊन जा. मला माझ्याकडे ग्रॅनाईट दगर आहे, कारण खरोखर सुंदर ग्रॅनाईट दगर आहे. आपला जांभळी कलर आहे, ग्रे कलर आहे, व्हाईट कलर आहे, तर ते वापरा. आणि मग आम्ही यूट्यूबवर गेलं. इंग्लंडमध्ये एक स्टोन हेंज म्हणून आहे, असंच ते दगर लावलेलं आहे पूर्वीच्या इतिहासमध्ये. म्हणजे हा पद्धतीनं करा की म्हणजे मी केलेलं आहे. मग वारंवार माझं मागायला लागतं की या. आज मला धरून आणलं आणि तुम्ही सुद्धा आला. सो म्हणजे आज योग चांगला आहे, पण खरोखर अपेक्षा पेक्षा बार मला हे अनुभव आलेला आहे की इतकं सुरेख केलेलं आहे. आणि इतकं सुरेख करण्याकरता जे मेहनत लागतं ते मला जाणवलं. ते आपलं प्रेस मीडियाच्या माध्यमातून ह्याला सपोर्ट खूप द्या आणि लोकांना सांगा की इथे मदत करा. आणि हे एक फेमसच करून टाका साताराचं, असं माझं मत आहे. कारण की साहेबांचे आयडियाज भरपूर आहे आणि आपल्या सिनेमामध्ये बी ॲक्टिंग करतं. सातारावर प्रेम आहे, त्याच्यातून काय पाहिजे. तुम्ही लोकांनी त्याला प्रोत्साहन द्या, अशी प्रजातीपर्यंत आपण पोहोचून आहोत. आणि हे सातारचं एक फुफ्फुस तयार व्हावं जवळ आणि ओपन स्काय बुक तयार व्हावं भारतासाठी. भारतातले विद्यार्थी असे लाईनीत येताना बघताना त्यांना सगळ्या प्रकारची मोठी झाडं कुठली, आयुर्वेदिक झाडं कुठली, वेली कुठल्या, गवत कुठलं, ज्याला आपण फुलपाखराचं गार्डन जसं आज यांच्या हस्ते उद्घाटन झालं, अशा सगळ्या प्रजाती इथं बघून महाराष्ट्रातले दगड कुठले, महाराष्ट्रातल्या विटा कुठल्या, माती कुठली, हे नॅचरल सगळं इथं बघायला मिळावं. आणि त्याचं MP थिएटरवरती तयार व्हावं अशी अपेक्षा आहे. आणि असे साताऱ्याची शान म्हटलं जातं की कुपर ह्या घराण्यापासून पिढ्यांपिढ्याचं त्यांचं इथं साताऱ्याच्या विकासात मोठा वाटा आहे. त्यांची आमची भेट झाली आणि त्यांच्याकडं जो ग्रॅनाईट आहे तो इतका सुंदर ग्रॅनाईट आहे, त्याच्यावरून जर इथे एक मोठं स्कल्पचर झालं किंवा इथलं MP थिएटर झालं तर ह्या जागेला अजून वाचला एक मोठं स्वरूप येईल आणि ही वन ऑफ द अजरामरकडे जाऊ शकेल.